सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी MSRDC आणि वाहतूक पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून सायन उड्डाण पूल बंद ठेवला होता. शनिवारी रात्रीपासून ते सोमवार पहाटेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार होता. मात्र पहिल्या टप्प्यातील काम लवकर संपल्यानं हा उड्डाण पूल सकाळी 11 दरम्यान सुरू करण्यात आलाय. याचा पुढचा ब्लॉक ठरल्याप्रमाणे होणार आहे आणि ह्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. सर्वात व्यस्त असलेला सायनचा उड्डाण पूल पुढील 3 महिन्यासाठी शनिवार ते सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत बंद होता. मात्र आजचा जो दिवस आहे त्या दिवशी जो लवकर काम संपल्यामुळे हा जो उड्डाण पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या जे इंजिनियर होते त्यांनी येऊन हा आत्ताच हा उड्डाण पूल सुरू केलेला आहे. मागतं पुढच्या शनिवार रविवारचा जो वाहतुकीचा जे बंद असणार आहे ते देखील सांगून गेलेले आहेत. मात्र बेअरिंग बदलण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे हा जो ब्लॉक आहे तो घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे ते ब्लॉक पुढचे राहिले होते त्यामुळे बेअरिंग बदलण्याचं काम देखील राहिलं होतं. मात्र आजच्या दिवशी तरी हे जे बेअरिंग बदलण्याचं काम आहे ते लवकर झाल्यामुळे आजचा जो रविवार देखील सकाळपासूनच आत्तापासूनच हा जो उड्डाण पूल आहे तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी पासवानचा प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरते ती नाशिकची ST सेवा. शहरातून ग्रामीण भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. ST सेवेत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी गर्दी ST स्टँड्सवरती दिसून येते. कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच काही ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठीण होऊन बसलंय. रोजच दादर भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी हे त्याचंच उदाहरण आहे. दादर स्थानकाच्या समोर असलेल्या या मंडईमध्ये होणारी गर्दी ही चिंतेची बाब ठरतीय. कल्याण डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊनच्या धर्तीवर काही निर्बंध जाहीर करण्यात आलेले होते. मात्र या निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी सोमवारी होई असताना दुकानं रविवारी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रविवारच्या निर्बंधांचं व्यापारी सोमवारी पालन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचे जयवंशी यांनी 7 दिवसांची कडक संचारबंदी लागू केली आहे. 29 मार्चच्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 4 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा तसंच सरकारी कार्यालयांना वगळण्यात आलंय. मुंबईत सह्याद्रीची उंची म्हणजे